स्क्रीन दिखती है सेकंड में। सर औद्योगिक विकास हा टॉपिक आज आपण चर्चा करणार आहे, आणि इंडस्ट्रियल सेक्टर्स मध्ये काय ग्रोथ झालेली आहे, कशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे। ओके, इंडस्ट्री हा टॉपिक बघणार आहे आज। ओके, आणि कंबाई मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले बघा, ठीक आहे। आणि उद्योग हा टॉपिक स्पेसिफिक पूर्व परीक्षेच्या याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा टॉपिक करणं आवश्यक आहे। ओके, त्याच्यामध्ये बघा, थोडस ऐतिहासिक विकासाची जर कधी सॉरी औद्योगिक विकासाची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली गेली ना, देशामध्ये साधारणपणे असं म्हटलं जातं की जो काही औद्योगिक विकास होता, ओके, तर जो औद्योगिक विकास म्हणजे देशातला सोडा पण जगामध्ये जेवढे काही इकॉनॉमी आहेत, ओके, जेवढ्या काही इकॉनॉमी आहेत आणि ह्या इकॉनॉमीचा थोडस संरचनात्मक बदल जर बघितला गेला, संरचनात्मक बदल जर बघितला गेला अर्थव्यवस्थेचा, तो कसा असतो बघा, साधारणपणे तो कृषी क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे जात असतो। ओके, कृषी क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे प्रत्येक अर्थव्यवस्थेचा काही ना काहीतरी तो टप्पा किंवा आपण ज्याला म्हणू शकतो त्या दिशेने वाटचाल असते। आता प्राथमिक क्षेत्रातलं कृषी क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र हे उद्योग क्षेत्र, आणि ज्यावेळी कृषी क्षेत्राकडनं वाटचाल उद्योग क्षेत्राकडे जात असते त्यावेळेस अर्थव्यवस्था ही विकसित दिशेने ती वाटचाल करत असते। तर कसं होतं बघा, तर मग उद्योग क्षेत्रामध्ये भरभराटी निर्माण होते, औद्योगिकरण आपण त्यालाच म्हणतो, ओके, आणि कृषी क्षेत्रामधलं जे काय अतिरिक्त मनुष्यबळ आहे, ओके, अतिरिक्त मनुष्यबळ, आता हे अतिरिक्त मनुष्यबळ जर बघितलं गेलं तर हे उद्योग क्षेत्रामध्ये गुंतलं गेलेलं असतं, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी रोजगाराच्या संधी ज्या आहेत, रोजगाराच्या संधी या ठिकाणी चांगल्या मिळत असतात, आणि जेवढं कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या ज्या प्रमाणात कृषी क्षेत्राकडनं उद्योग क्षेत्राकडे वाटचाल होणार आहे तेवढं त्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं आहे। ओके, तसं आपण म्हणणार की अर्थव्यवस्था ही सदृढ होत जाते, ठीक आहे, त्याला असं म्हटलं जातं। तर हे चांगलंच लक्षण असतं आणि यालाच म्हटलं जातं संरचनात्मक बदल, अर्थव्यवस्थेतून संरचनात्मक बदल, ठीक आहे। आणि याला हे स्ट्रक्चरल चेंजेस मॉडेल ऑफ द ग्रोथ हे म्हटलं गेलेले आर्थर लेविस यांनी ही संकल्पना मांडलेली होती आणि राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला। ओके, तर हा सिद्धांत जो आहे संरचनात्मक बदल, अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल म्हणजे काय, एका क्षेत्राकडनं दुसऱ्या क्षेत्राकडे वाटचाल होऊ शकते। ओके, तर हा संरचनात्मक बदल जो आहे, आता फक्त उत्पादन कृषी क्षेत्राकडे उत्पादन क्षेत्रामध्ये बदल होणं एवढंच ते मर्यादित नाहीये, तर तुम्हाला माहिती कृषी क्षेत्राचं वैशिष्ट्य जर बघितलं गेलं तर त्याची उत्पादकता बघितली गेली, उत्पादकता तर ही अल्प प्रमाणात आहे, ओके, उत्पन्न पण अल्प प्रमाणात आहे। त्याच्यात कृषी क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये इव्हन भारतामध्ये सुद्धा बघा, कृषी क्षेत्रातील जो रोजगार आहे तो कोणत्या प्रकारचा रोजगार आहे सांगा बरं, हंगामी आणि प्रचंड। ओके, म्हणजे या ठिकाणी जर बघितली गेली तर अतिरिक्त मनुष्यबळ काम करत असतात कृषी क्षेत्रामध्ये। आता तुम्ही बघितलं असेल हार्डली आपल्याकडे समांतर भूधारक असतात 2 एकर आणि घरामध्ये कुटुंब असं 5 जणांचा, मग त्या 2 एकर मध्ये 5 जणांचं एवढं काम नसतं तरी पण ते 5 जण जबरदस्तीने कामाला लागतात। मग त्याच्यापेक्षा 5 पेक्षा 1-3च लोकांची जर आवश्यकता असेल, 2 लोक औद्योगिकरण जर झालेलं असेल, उद्योग क्षेत्रामध्ये काम करणं असेल तर चांगलंच आहे, राईट। तर मग अशा पद्धतीने या ठिकाणी अतिरिक्त श्रमांचा वापर उद्योग क्षेत्रामध्ये केला जातो, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक जी काय आहे सामाजिक संरचनेमध्ये बदल होतो, विकास पण तसा होत जातो। ओके, तर हे कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये हितकारक असतात। तसंच आता फक्त इंडियाचं थोडस वेगळ्या पद्धतीने आपण गेलं गेलं कृषी क्षेत्राचा विकास होता होता आपण औद्योगिक क्षेत्राच्या ऐवजी डायरेक्ट सेवा क्षेत्रामध्ये जास्त उडी मारलेली सेवा क्षेत्रामध्ये। ओके, तर थोडस ही संकल्पना इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा की औद्योगिक क्षेत्र जो आहे हा सिद्धांत लक्षात ठेवायचा, ओके, संरचनात्मक बदलाचा सिद्धांत मी मगाशी सांगितलं जातो, तर कृषी क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे वाटचाल होत असते, ठीक आहे, आणि तेच सांगितलं तो लेविस अर्थात लेविस यांना, तर देशामध्ये असं म्हटलं जातं की आपल्याकडे औद्योगिकीकरणाची सुरुवात ही स्वातंत्र्याच्या पूर्वी सुरू झालेली आहे, स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्व सुरू झालेली आहे। ज्यावेळी इंग्रज जे होते ते भारतामध्ये आलेले होते आणि इंग्रजांनीच आपल्याकडे औद्योगिकीकरणाची सुरुवात केली गेली होती,
ओके पण ही जी काही औद्योगिकरणाची सुरुवात केली गेली होती तो भारताचा विकास करण्यासाठी नव्हे भारताचा विकास करण्यासाठी नव्हे तर याच्यात असं होतं की जे काही औद्योगिकरण केलं गेलेलं होतं यातून या ठिकाणी कच्चा माल भारतातून उपलब्ध करायचा आणि तो इंग्लंडमध्ये घेऊन जायचा ओके इंग्लंडमध्ये घेऊन जायचा आणि इंग्लंडमध्ये कच्चा पक्का माल तयार करायचा ओके कच्चा माल इंडियातनं आणि तो निर्यात करायचा इंग्लंडमध्ये म्हणजे ते तिकडे घेऊन जायचे आणि एक पक्का माल तयार करायचे आणि पक्का मालाचा बाजारपेठ सुद्धा इंडियामध्येच असायचा तर मग अशा पद्धतीने जी वाटचाल होती ती होती मग देशामध्ये बघा मग आता कच्चा माल वाहतुकीसाठी उत्पादनासाठी जे जे काही आवश्यक लागणार आहे त्यांचा त्यांनी विकास केला जसं की आता कच्चा माल जे आहे त्याचा वाहतुकीसाठी रेल्वे लागत होता मग रेल्वेचा त्यांनी विकास केला गेलेला आहे ओके दळणवळणाचा त्याच्यानंतर संप्रेषण क्षेत्राचा पण त्यांनी विकास केला गेलेला आहे कम्युनिकेशन क्षेत्राचा ओके तर थोडस आपण म्हणू शकतो की स्वातंत्र्याच्या आधीच ब्रिटिशांनी अशा पद्धतीने जे आहे औद्योगिक विकासाला सुरुवात केली होती तर थोडस या फॅक्ट पण लक्षात ठेवा की 1854 मध्ये पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेली आहे ओके आणि 1855 मध्ये ताग गिरणी सुरू करण्यात आलेली होती ती रिश्रा या ठिकाणी पश्चिम बंगाल मध्ये त्याच्यानंतर 1870 मध्ये पहिला पोलाद कारखाना सुरू झालेला आहे ओके पहिला पोलाद कारखाना त्याच्यानंतर 1877 मध्ये स्पिनिंग कारखाना सुरू केला गेलेला आहे जमशेदजी टाटा यांनी पण आता जमशेदजी टाटा यांनी स्पिनिंग म्हणजेच आपण ज्याला कापड गिरणी म्हणतो टेक्स्टाईल इंडस्ट्री आता ही स्पिनिंग कंपनी जी काय त्यांनी चालू केली होती बघा त्याच्यासाठी लागणारा जो कापूस होता ना तो इजिप्त मध्ये आणले जात होते ओके आणि जे काही यंत्र लागत होतं ते यंत्र आणलं होतं त्यांनी अमेरिकेतनं ओके अमेरिकेतनं म्हणजे फक्त या ठिकाणी कापूस आणला आणि यंत्र आणलं आणि फक्त त्यांनी तागा बनवला ओके त्याच्यानंतर टिस्कोची स्थापना झालेली आहे आणि टिस्को आपण अलीकडे म्हणतो ते जमशेदपूरमध्ये आणि अलीकडचं जे आपण त्याला म्हणतो झारखंड त्या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आलेली ओके तर या थोडेसे फॅक्ट्स पण मॅच पेपर मध्ये कधी कधी विचारले जातात ओके तर त्या लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा सध्याचं जर आपण तुलना केली ना की जीडीपी मध्ये आणि रोजगारामध्ये निर्यात मध्ये की उद्योग क्षेत्राचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे ओके उद्योग क्षेत्राचा किती सहभाग आहे तिन्ही क्षेत्रामध्ये निर्यात मध्ये जीडीपी मध्ये आणि रोजगारामध्ये तर ज्यावेळी 1950 आणि 1951 मध्ये आपण नियोजनात्मक दृष्टिकोन चालू केलेला होता त्यावेळी उद्योग क्षेत्राचा वाटा होता तो 16.2% आणि आता अलीकडे जर बघितला गेला 2020 आणि 2021 मध्ये तो आहे 29.4% ओके मग सांगा बरं तो कमी झाला की वाढत गेलेला आहे मग कमी झाला की वाढत गेलेला आहे यस आर्थिक उत्पन्न वाढत गेलाय आर्थिक उत्पन्न देशाच्या आर्थिक उत्पन्नात उद्योग क्षेत्राचं उत्पन्न जे आहे ते वाढत गेलेलं आहे ओके फार काही नाहीये पण ऍटलीस्ट त्याच्या डबलच्या आसपास पर्यंत गेलेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर रोजगारामध्ये त्यावेळी बघितलं गेलं तर साधारणपणे 11.7% रोजगारामध्ये त्यांचा सहभाग होता आणि आता अलीकडे बघितलंय रोजगारामध्ये तर 24.3% एवढं त्यांच्या क्षेत्रामध्ये आहे सहभाग मला सांगा सर्वाधिक रोजगारामध्ये असलेल्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे उपलब्धता आहे कृषी क्षेत्रामध्ये आणि जवळजवळ 55% जास्त म्हणजे आपण म्हणू शकतो की 60 ते 65% आसपास कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध आहे ओके रोजगार जे आहे ते उपलब्ध आहे तो पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा ओके त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये किती म्हणून 24.3% निर्यातीमध्ये त्यावेळी बघितलं तर 45.45% होतं उद्योग क्षेत्रामधला ओके कारण आपण जो कच्चा माल वगैरे जे काही निर्यात करत होतो ना तो आपण त्या ठिकाणी करत होतो ओके आणि अलीकडेचा निर्यातीचा माल जर बघितला गेला तर तो साधारणपणे 50.3% फक्त फरक एवढाच आहे तर त्यावेळेचा तो जी काही लिंक लागलेली होती ती ब्रिटिशांच्या मार्फत लागलेली होती ओके आणि आता आपण जे करतोय ते आपण स्वबळावर करतोय राईट तर हा त्यातला फक्त फरक आहे तर ही पण आकडेवारी थोडीशी लक्षात ठेवा तर प्रश्न कोणत्या प्रकारामध्ये विचारला गेला तर साधारणपणे ते तुमच्याकडे फॅक्ट्स असल्या पाहिजे ओके त्याच्यानंतर बघा की आता कंटिन्युअस आपल्याकडे औद्योगिक धरणाला भर देण्यात आलेला होता ओके स्वातंत्र्य झालं 1950 आणि 1951 मध्ये आपण नियोजनात्मक अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला बरोबर केलं प्लॅनिंग इकॉनॉमीचा आपण सुरुवात केली होती प्लॅनिंग इकॉनॉमी सुरुवात केली गेली केल्यानंतर जे काय क्षेत्रीय निहाय आपण टार्गेट करत गेलो ओके क्षेत्र निहाय टार्गेट करत गेलो ठीक आहे दोन क्षेत्रांवर जास्त भर दिला गेला कृषी आणि उद्योग
ओके कृषी आणि उद्योग जेवढ्या आतापर्यंतच्या पंचवार्षिक योजना जर बघितल्या गेल्या ना तर असं दोघांपैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये दुर्लक्ष केलं गेलेलं आहे असं नाही ओके दोघी क्षेत्रांकडे भर दिला गेलेला आहे ओके दोघी क्षेत्रामध्ये भर दिला गेलेला आहे ओके फक्त एक लक्षात घ्यायचं की यामध्ये जे काही आतापर्यंत मागचा कालक्रम जो आहे 1950 पासून तर अलीकडे पर्यंत तर याच्यामध्ये बघा की कृषी क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी जर आपण बघितलं होतं की उत्पादन वाढण्यासाठी काय काय दिलं गेलेलं आहे ओके त्याच्यानंतर उत्पन्न वाढीसाठी काय काय उपाययोजना केल्या गेलेल्या हे आपण बघितलं कृषी या घटकामध्ये ओके उपाययोजना कोणत्या कोणत्या करण्यात आलेल्या रिव्होल्युशन वगैरे राईट किंमत निर्देशांक उत्पन्न वाढीसाठी हे आपण बघितलं सेम त्याच पद्धतीने उद्योग वाढीसाठी सुद्धा त्यांनी काही उपाययोजना केलेल्या ओके उपाययोजना आणि त्याला आपण म्हणू शकतो की आर्थिक सुधारणांचं धोरण ओके आर्थिक सुधारणा ओके आर्थिक सुधारणा भैया आर्थिक सुधारणा सुरू झालेली आहे 1948 पासून ओके 1948 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी आर्थिक धोरणांचा जो काही ठराव होता तो मांडला गेला आणि आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली गेली ओके अलीकडे बघा आता उद्योग क्षेत्रामध्ये किती बदल होतो उद्योग क्षेत्रामध्ये किती बदल होतो आणि साधारणपणे उद्योग क्षेत्रामध्ये आपण ज्याला म्हणत असतो की उत्पादनामध्ये किती वाढ होते का कमी होते तर हे मोजण्यासाठी ना हा निर्देशांक काढला जातो हा लक्षात ठेवा औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक त्याला म्हणू शकतो इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ओके इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जो आहे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हा काढला जातो ओके आणि त्यातनं साधारणपणे काय की उत्पादन स्तरावर विभाग जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेत ना क्षेत्र ठीक आहे जसे की खाणकाम वगैरे वगैरे ठीक आहे या प्रत्येक उत्पादन स्तरावर किती प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे किंवा कमी झालेली आहे किंवा चढ उतार झालेला आहे तर हे साधारणपणे आपल्याला दरवर्षी जे आहे याचा आढावा घेतला जातो ओके आणि हा जो आहे ना दर महिन्याला त्याचा निर्देशांक काढला जातो दर महिन्याला जे आहे ना त्याचा निर्देशांक जो काढला जातो त्याच्यात त्या महिन्यामध्ये किती आपल्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ झाली आहे किंवा कमी झालेली आहे याचा अंदाज येत असतो साधारणपणे जे काही इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये जी काही आकडेवारी आहे साधारण किती वस्तूंचं उत्पादन मोजलं जातं तर 839 वस्तूंचं ओके किती वस्तूंचं आहे मग किती वस्तूंचं उत्पादन मोजलं जातं 839 वस्तूंचं उत्पादन जे आहे त्या ठिकाणी मोजलं जातं ओके मग आता काय केलेलं बघा की जे काही हा औद्योगिक उत्पादनाचा जो निर्देशांक आहे ना तर तो मोजण्यासाठी त्यांनी काय केलेलं वर्गीकरण केलेलं होतं त्यामध्ये पहिला हे वर्गीकरण आणि दुसरे जे आहे वापरानुसार वस्तूंचं वर्गीकरण केलेलं ओके क्षेत्रनिहाय वर्गीकरण क्षेत्रनिहाय आता तुम्हाला माहिती आहे की खाणकाम उत्पादन आणि वीज हे क्षेत्र आहे राईट त्याच्यानंतर वापरानुसार आपण जे काही वस्तू वापरतो ना की काही प्राथमिक वस्तू वापरतो किंवा डेली लागतात आपल्याला काही भांडवली वस्तू लागतात जे काही उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरत असतो राईट काही संक्रामक वस्तू असतात संक्रामक म्हणजे काय एक वस्तू पासून दुसरी वस्तू तयार केली जाते राईट जसं की आपण कापसापासून धागा तयार करतो ना तसं त्या प्रकारे मी त्याला आपण म्हणतो संक्रामक ओके त्याच्यानंतर पायाभूत आणि बांधकाम वस्तू पण असतात ना पायाभूत आणि बांधकाम वस्तूंचं पण त्या ठिकाणी वर्गीकरण केलं गेलेलं आहे काही टिकाऊ वस्तू असतात जास्त काळासाठी टिकणाऱ्या वस्तू काही एकरी वापरायच्या वस्तू म्हणजे एकदा वापरलं तर त्याचा दुसऱ्या प्रक्रियेमध्ये त्याचा काही वापर होत नाहीये तर अशा पद्धतीने त्यांनी साधारणपणे जे आहे ते उत्पादन स्तरावर वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्न केला गेलेला मग आता तुम्ही म्हणणार IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ठीक आहे WPI आणि CPI आता ठीक आहे हे आपलं झालेलं नाही पण काही जणांना जर माहित असेल तर त्यांनी मला सांगायचं ओके त्याच्यानंतर GDP डिफ्लेटर काय फरक आहे बरं तिघांमध्ये या 14 इंडेक्स मध्ये काय फरक आहे यस कोणी सांगू शकत WPI CPI आपण चलन ऑर्डर बघितलंय पण ते अजून तो पॉइंट राहिला तसा WPI CPI सेपरेटली घेणार आहे पण ज्यांना कोणाला माहित असेल कारण आता आपण त्याविषयी बोलता हे पण बोललो होतो की आता चलन वाढ जी होते ना तर ते WPI च्या दृष्टिकोनातून मोजली जाते ओके चलन वाढ वस्तूंची किंमत वाढची आहे ओके WPI च्या माध्यमातून मोजली जाते आणि ऑटोमॅटिक जे आहे CPI चं पण त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतो ओके सांगू शकता कोणी मग WPI आणि CPI आणि GDP डिफ्लेटर यांच्यामध्ये काय फरक आहे आणि का आपण वेगळं मग IIT करतो यस सांगू शकता कोणी
बघा डब्ल्यूपीआय म्हणजे काय की आपण जे काय उत्पादन स्तरावर जे आहे किमतीमध्ये किती बदल झालेला आहे ओके किंमत पातळीमध्ये किती बदल झालेला आहे याचा आढावा या ठिकाणी घेत असतो होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये ओके थोडक्यात काय चलन वाढीचा अंदाज या ठिकाणी घेतला जातो. दुसरी जी गोष्ट आहे सीपीआय मी सांगितलं होतं आणि सीपीआय म्हणजे काय की ग्राहक स्तरावर किंमत पातळीमध्ये किती बदल झालेला आहे म्हणजे आपण जे विकत घेतो ना ते विकत वस्तू घेताना आपल्याला किती परिणाम होतो याचा अंदाज बांधण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक काढला जातो म्हणजे त्याला सीपीआय म्हटलं कन्झ्युमर प्राइस इंडेक्स किंवा ग्राहक किंमत निर्देशांक. आणि हा उत्पादन निर्देशांक म्हणजे उत्पादन स्तरावर ज्या वस्तू निर्माण केल्या जातात त्या उत्पादन स्तरावर किती किमतींमध्ये फरक पडतोय ओके किंमतमध्ये वाढ झाली कमी झालेली आहे राईट कोणत्या घटकामुळे किंमत वाढली गेलेली आहे नाही का. आता किंमत वाढीचे पण दोन प्रकार आहेत ना कोणते कॉस्ट पुश इन्फ्लेशन ओके कॉस्ट पुश इन्फ्लेशन आणि डिमांड पुल इन्फ्लेशन ओके याला आपण म्हणू शकतो खर्च दाब ओके खर्च दाब आणि इथे मागणी ताण दोन प्रकारची महागाई वाढ सांगा बरं दोघांना कोणाला काही अर्थ सांगता येईल त्याचा वॉशपुश इन्फ्लेशन आणि डिमांड पुल इन्फ्लेशन दोघांमधला काही अर्थ सांगता येऊ शकतो का. येस ठीक आहे मी सांगतो वॉशपुश इन्फ्लेशन म्हणजे काय की जे काय उत्पादन स्तरावर आपल्याकडे रॉ मटेरियल वापरला जातो ठीक आहे त्याच्यानंतर मजूर वापरलं जातं ठीक आहे जमिनीचं आपण बघितलं होतं ना हे घटक असतात ना उत्पादन घटक ओके त्याच्यानंतर वाहतूक असेल तर यांच्यामध्ये जर काही वाढ झाली किमतीमध्ये तर मग साहजिकच एक उत्पादन स्तरावर सुद्धा ती वस्तूची किंमत जी आहे ना ती वाढ होते ओके वस्तूची किंमत वाढ होत असते. आता बघा की समजा एक वस्तू आपण तयार करतोय समजा पार्ले बिस्किटची कंपनी या बिस्किटची कंपनी तयार करताना काय काय लागत असेल सांगा बरं उत्पादन घटक जमीन लागली राईट मजूर भांडवल लागले कच्चं मटेरियल एक्झॅक्टली मजूर लागलाय कच्चा माल लागलेला आहे अजून काय वाहतुकीसाठी दळणवळण खर्च ओके वाहतूक खर्च. आता मला सांगा की या ठिकाणी मजुरचा जरी आपल्याकडे दर वाढला किंवा वाहतुकीचा जरी खर्च वाढला आता तुम्हाला माहिती नाही पेट्रोल डिझेलचे दर वाढ होत असते राईट पेट्रोल डिझेलचे जे दर आहेत ना कंटिन्युअस वाढत आहेत ठीक आहे मग आता वाहतुकीचा खर्च वाचतोय म्हणजेच कच्च्या मालाची वाहतूक करताना पण खर्च वाचतोय आणि त्यामुळे काय होतंय बघा उत्पादन स्तरावरती वस्तूचा समजा 10 रुपयाला असेल ना तर ती त्या उद्योग संस्थेने 12 रुपये किंवा 13 रुपयाला सुद्धा करू शकतात. आलं लक्षात याचा अर्थ असं काय की उत्पादन स्तरावर जे काही घटक वापरतो त्या घटकांच्या किमतीमध्ये बदल झाला वाढ झाली तर तो खर्च दाब इन्फ्लेशन होतो कॉस्ट पुश इन्फ्लेशन होतो समजलं का उत्पादन स्तरावर जे काही घटक वापरले जातात त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली तर ठीक आहे जर आता मजुरी जर वाढली तर साहजिक ती वस्तूची किंमत पण त्या उत्पादकाला वाढावा लागणार आहे वाहतुकीचा खर्च वाढला की वाढावा लागणार आहे राईट. त्याच्यानंतर बघा डिमांड पुल इन्फ्लेशन याचा अर्थ असा आहे की आज माझ्याकडे 100 रुपये आणि उद्या माझ्याकडे 200 रुपये आहे तर मी एक वस्तू ती घेतोय एक वस्तू मी सपोज 2 केजी ऍपल मी घेतोय 1 केजी ऍपल मी घेतलंय ओके 1 केजी ऍपल आणि ते मी घेतलेले 100 रुपयाला 1 केजी आता माझ्याकडे 200 रुपये आले याचा अर्थ मी जास्त हे करतोय ना मागणी जास्त करतोय ना माझ्याकडे पैसे जास्त आलं तर मी 1 किलो घेणार किंवा 2 किलो घेणार म्हणजे याचा अर्थ असं काय माझ्याकडे उत्पन्न पातळीमध्ये वाढ झालेली आहे किंवा माझ्याकडे अतिरिक्त पैसा आलेला आहे उत्पन्न पातळीमध्ये वाढ झालेली किंवा अतिरिक्त पैसा आलेला आहे त्याच्यामुळे मी मागणी वाढवून घेतली आहे समजलं का. तर मागणीजन्य इन्फ्लेशन किंवा चलन वाढ जर असेल तर ती लक्षात घ्या उत्पन्न वाढल्यामुळे किंवा अतिरिक्त पैसा आल्यामुळे ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे म्हटलं जे खर्च दाब ठीक आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन तर ही कशामुळे येतं जे काही आपण घटक वापरतो ना उत्पादन घटक त्यांच्या किमतींमध्ये बदल झाला किंमत वाढल्या तर ओके हे दोन लक्षात ठेवा सेपरेटली आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेला कॉस्ट पुश इन्फ्लेशनवर विचारल्या गेलेले आहे ओके. समजलं का हा पॉइंट पुन्हा आपण येऊया की सीपीआय आणि डब्ल्यूपीआय मध्ये बघा तर जीडीपी मोजताना मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितले की जीडीपी डिफ्लेटर त्याला जीडीपी अवस्फिती म्हटलं जातं
अनुभव हा जो आहे जीडीपी डिफ्लेटर हा याच्यासाठी काढला जातो. साधारणपणे जीडीपी मोजताना ज्या वस्तूंच्या किमती आपण काढलेल्या आहेत तर त्या वस्तूंच्या किमती किती वाढलेल्या आहेत ओके याचा अंदाज घेण्यासाठी हा जीडीपी डिफ्लेटर काढला जातो. आता जीडीपी डिफ्लेटर इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे एन जीडीपी डिवाइडेड बाय आर जीडीपी असतो. आता एन जीडीपी म्हणजे मौद्रिक जीडीपी ओके मौद्रिक जीडीपी आणि आर जीडीपी म्हणजे वास्तविक जीडीपी वास्तविक जीडीपी ओके. मौद्रिक जीडीपी म्हणजे कुठल्याही प्रकारची किंमतचा परिणाम किंमत वाढीचा परिणाम या ठिकाणी गृहीत धरलेला नाही आहे ओके. आणि वास्तविक जीडीपी म्हणजे त्या वस्तूची अशी किंमत गृहीत धरलेली की त्याची किंमत वाढ पण या ठिकाणी अंदाज गृहीत धरलेला आहे. थोडक्यात काय तर आर जीडीपी मध्ये ज्या वस्तूची किंमत गृहीत धरली जाते तर ती वस्तू आधारभूत वर्षाला काढली जाते आधारभूत वर्षाला काढली जाते त्याची किंमत ओके. आणि एन जीडीपी मध्ये आधारभूत नाहीये चालूच वर्षाला काढली जाते त्या वस्तूची किंमत चालू वर्षांना बस एवढाच फरक आहे. आणि जीडीपी डिफ्लेटर मध्ये काय कळतं आपल्याला जीडीपी जी वाढली गेली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे किंमत पातळीमध्ये किती बदल झालेला आहे हा अंदाज करतो ओके. आयआयपी जो काढतो ना आपण इंडस्ट्रीयल म्हणजे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हा फक्त उत्पादन वाढीच्या मध्ये उत्पादन वाढीच्या संदर्भामध्ये हा किंमत नाही उत्पादन वाढच्या संदर्भामध्ये आपण काढत असतो उत्पादन वाढच्या संदर्भामध्ये. आणि त्या उत्पादनामध्ये जर कधी किती किंमत वाढ झालेली ते जर मोजायचं असेल तर डब्ल्यूपीए काढलं ना. दोघांमधला फरक समजला का मग कारण याच्यावर बेसिक प्रश्न विचारला गेलेला आहे. दोघांमधला फरक समजला का यस दोघांमधला फरक समजला आहे. दीपिका पवार नेहा प्रियंका कशी सागर सीमा मॅडम सुनीता मॅडम बघा आपण जे मी मगाशी म्हटलं होतो ना की आपल्याकडे उत्पादन स्तरामध्ये किती उत्पादनामध्ये वाढ झाली गेली ओके उत्पादनामध्ये किती वाढ झाली आहे हे मोजण्यासाठी ना एक निर्देशांक काढला जातो आणि त्यालाच म्हटलं जातं औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक ओके. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ओके इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हा काढला जातो आणि हा फक्त उत्पादनामध्ये किती वाढ झालेली आहे किंवा कमी झालेली आहे हे काढण्यासाठी काढला जातो तो दर महिन्याला काढला जातो ओके. पण आता बघा तर मी मागे एकदा तुम्हाला हे पण बोलतो की डब्ल्यूपीआय पण काढला जातो ओके. डब्ल्यूपीआय आता हा डब्ल्यूपीआय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आणि हा होलसेल प्राइस इंडेक्स जे आहे तर ते उत्पादन स्तरावर त्या वस्तूंच्या किमतीमध्ये किती बदल झालेला आहे याचा अंदाज काढला जातो. समजलं मग दोघेही उत्पादन स्तरामध्ये मोजलं जातं डब्ल्यूपीआयमध्ये किमती काढल्या जातात या ठिकाणी किती उत्पादनामध्ये वाढ झाली का घट झालेली हे मोजलं जातं. समजलं मग ओके कॉमन डिफरन्स असेल. सेम सीपीआय पण आहे पण हा कंझ्युमर आहे पण हा ग्राहक आपण ज्यावेळेस दुकानातून एखादी वस्तू विकत घेतो ना तर त्यावेळी ती वस्तू आपल्याला किती मिळते कितीला मिळते ओके कितीला मिळते आणि आपल्यावर किती परिणाम होतो महागाईचा त्यानुसार मग कसं असतं की आपल्याला ते कळतं की किती किंमत मध्ये बदल झाला गेलेला आहे आणि त्यानुसार आपल्या उत्पन्नामध्ये बदल केला गेला पाहिजे ओके उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे. मग त्यातनं आपण सिक्स पे कमिशन सेव्हन पे कमिशन शासन करतो ना ओके सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वेतनामध्ये वाढ तर ते अशा पद्धतीने सीपीआय गृहीत धरूनच कळत असतात राईट. पण उत्पादन संस्थेमध्ये जे काही अग्रिकल्चर वर्कर लेबर वगैरे असेल ना त्यांचं डब्ल्यूपीआय काढून काढलं जातो ओके. समजलं मग हो सर. म्हणजे थोडक्यात असं आहे की मी म्हणू शकतो तुम्हाला की आयआयपी आयआयपी जो आहे तो फक्त उत्पादन वाढण्याच्या संदर्भामध्ये मोजला जातो ओके. आता किंमत वाढीच्या संदर्भामध्ये काय काय मोजलं जातं तर डब्ल्यूपीआय आहे सीपीआय आहे आणि जीडीपी डिफ्लेटर. समजलं आता ओके किंमत मागे वाढीचा अंदाज काढण्यासाठी तिन्हींचा वापर केला जातो ओके. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. आणि आता बघा की क्षेत्रनिहाय वर्गीकरण जे करण्यात आलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये खाणकाम जवळजवळ 29 वस्तू आणि किती टक्केवटी दिले गेलेले 14.3 त्याच्यानंतर दुसरं आहे उत्पादन. उत्पादनामध्ये किती वस्तू आहेत टोटल 809 एक्झॅक्टली. किती वेटेज दिले गेलेले 77.63 एक्झॅक्टली राईट. त्याच्यानंतर वीज आणि 7.9% प्रश्न फार बेसिक प्रश्न जे आहे फार बेसिक विचारलं जाणार आहे की पुढील विधाने जे आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांकाशी संदर्भात आहे संबंधित आहे ओके. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांकाशी संबंधित आहे पुढील विधान. आता याच्यामध्ये पहिलं वाक्य असं विचारलं जाऊ शकतं की उत्पादनामध्ये झालेला बदल मोजला जातो उत्पादनामध्ये घट झालेली का वाढ झालेली ते मोजलं जातं बरोबर ठीक आहे. दुसरी गोष्ट तो दर महिन्याला काढला जातो का दर वर्षाला काढला जातो इथे फसायचं नाही तर दर महिन्याला काढला जातो ओके. मग जीडीपी कोणत्या किती महिन्याला काढला जातो सांगा बरं जीडीपी
तीन महिन्याला काढला जातो जीडीपी. ओके, जीडीपी जो आहे तो तीन महिन्यांना काढला जातो, लक्षात ठेवा. पण आयआयपी जो आहे तो दर महिन्यांना काढला जातो. ओके, आणि किती वस्तू आहे ते पण लक्षात ठेवा याच्यामध्ये. आणि वर्गीकरण केलं जातं. ओके, तीनच घटकांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, खाणकाम, उत्पादन आणि वीज. त्याच्यामध्ये सर्वाधिक वेटेज कोणाला दिले गेलेले आहे? मग उत्पादन घटकांना. ओके, उत्पादन घटकांना सर्वाधिक वेटेज आहे ते या ठिकाणी दिले गेलेले आहे. त्याच्यानंतर बघा, वापरानुसार पण वर्गीकरण करण्यात आलेलं आहे की प्राथमिक वस्तू, ओके, भांडवली वस्तू, त्याच्यानंतर संक्रमक वस्तू आणि पायाभूत व बांधकाम वस्तू, काही टिकाऊ वस्तू आहेत आणि काही एकेरी वापरायच्या वस्तू आहेत. ओके, हे या पद्धतीने थोडस वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा की साधारणपणे आता खाणकाम मध्ये जर बघितलं गेलं, सॉरी, प्राथमिक वस्तू मध्ये काय काय येतं, तर प्राथमिक वस्तू मध्ये आपल्याकडे डिझेल, युरिया आणि वीज. डिझेल, युरिया आणि वीज. ओके, हे तीन घटक येतात, डिझेल, युरिया आणि वीज प्राथमिक वस्तूंमध्ये. ओके, आणि त्याला जो काही वेटेज दिला गेलेला आहे ना प्राथमिक वस्तूंना, तो 34 पॉईंट साधारणपणे 5% दिला आहे. ओके, वेटेज 34.5%. तर भांडवली वस्तू म्हणजे सांगा बरं, माझा कॅपिटल गुड्स कशाला म्हटलं जातं? भांडवली वस्तू सांगता येईल कोणाला? भांडवली वस्तू कशाला म्हटलं जातं? लँड अँड बिल्डिंग. नो, अशा वस्तू ज्यापासून उत्पादन मिळू शकेल. येस, ठीक आहे. आपण ज्याला म्हणू शकतो की अशा वस्तू की ज्यांचा उत्पादनामध्ये त्याचा उपयोग केला जातो, उदाहरणार्थ यंत्रसामग्री, बरोबर आहे, यंत्रसामग्री वगैरे, राईट. त्याच्यानंतर जे काही उत्पादनामध्ये लागणारे काही प्रकल्प भांडवली वस्तू ज्या असतात ना, नाही का, एखादं रस्त्याचं काम करायचं असेल किंवा फॉर एक्झाम्पल एखादं आपल्याला जेसीबी लागतं, राईट, जेसीबी लागतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं मोठं उत्पादन क्षेत्रामध्ये जे काही काही जे जे काही लागतं ना यंत्रसामग्री वगैरे, ओके, ते भांडवली वस्तू पण येतात, त्याला कॅपिटल गुड्स म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर संक्रमक वस्तू. संक्रमक वस्तू म्हणजे अशा वस्तू की त्यांचा एका वस्तूपासून दुसरी वस्तू तयार करण्यासाठी वापर केला जातो. ओके, उदाहरणार्थ आपल्याला बिस्किट जर तयार करायचं असेल त्याच्यासाठी काय लागतं? मग गहू, राईट, बाकी काही नांगली वगैरे काय लागत असेल ते, ठीक आहे, तर मग ते लागत असतं. त्याच्यानंतर पायाभूत काय? पायाभूत म्हणजे काय? तर प्रत्येक औद्योगिकरणासाठी ते पायाभूत आवश्यक आहेत घटक, किंवा ते आवश्यकच असतात, ते घटक महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते, मग सिमेंट, ओके, त्याच्यानंतर कोणतं असणार आहे, मग स्टील, ओके, अजून काय असणार आहे, मग सिमेंट, स्टील, ऊर्जा. ओके, तर असे काही घटक जे आहेत ते पायाभूत घटक असतात आणि ते आवश्यक असतात प्रत्येक पायाभूत विकासासाठी. हे जे आहे ते आवश्यक असतात. ओके, त्याच्यानंतर काही टिकाऊ वस्तू असतात, नंतर काही एकेरी वापर असतात. एकेरी म्हणजे काय, एकदा वापरला तर पुन्हा वापरता येणार नाही. ओके, आता मला सांगा की देशामध्ये औद्योगिकरणाचे फायदे काय असतात, सांगू शकतो कोणी? मुद्दे पण मी दिलेले, मला फक्त तुम्ही स्पष्ट करून देऊ शकत असाल तर सांगा. देशामध्ये औद्योगिकरण जे होत ते चांगलं आहे का वाईट आहे, किंवा त्याचे फायदे काय? चांगलं आहे सर औद्योगिकरण म्हणून. एका अर्थी चांगलं पण आहे, एका अर्थी वाईट पण आहे सर. कारण औद्योगिकरण वाढलं तर बेरोजगारी वाढणार आहे. अजून औद्योगिकरण वाढत तर बेरोजगारी वाढते का? नाही, कमी होते ना सर. औद्योगिकरण वाढत, कोणाला वाटतं औद्योगिकरण वाढत तर बेरोजगारी वाढते? सर यंत्र जर सगळं काम करायला लागले तर मग श्रमिकांचं कामच नेणार ना, यंत्र वापरण्यासाठी कमी श्रमिक लागतील. कसं आहे, एक लक्षात घ्या की औद्योगिकरण म्हणजे काय फक्त यंत्र सामग्रीचा वापर करणं असं नाहीये. एक बघा की आपल्याकडे औद्योगिकरणामध्ये ना छोटे उद्योग जे आहेत ना, ते अजूनही आपल्याकडे मॅन्युअली काम केले जातात. लक्षात घ्या, मॅन्युअली काम केले जातात. आलं लक्षात? छोटे उद्योग म्हणजे जसं की आपल्याकडे हस्त उद्योग सुद्धा त्यामध्ये येत असतो, राईट, कुटीर उद्योग सुद्धा त्याच्यामध्ये येत असतो, राईट. त्याच्यानंतर आपल्याकडे छोटी छोटी उत्पादन आहे. समजा एखादी लेदर कंपनी असेल, लेदर कंपनी असेल, तर मग आपल्याकडे माहिती का लेदर वर्कर जो असतो तो हाताने सुद्धा शिलाई करतो, माहिती ना, स्टिचिंग करत असतो, राईट. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर असेल तर त्या फूड प्रोसेसिंग साठी सुद्धा ना मशीनरी तर लागतं, ठीक आहे. आपण म्हणू शकतो की टोमॅटो स्केचअप वगैरे किंवा काही बनायचं असेल ना तर मशीन लागतं, पण त्याच्यासाठी लेबरची सुद्धा गरज असते. आलं लक्षात? पण समजा बघा ना की आता कसं वाटतं की याला पूरक असणाऱ्या गोष्टींना पण चालणार आहे ना. समजा जर आपल्याकडे टोमॅटो स्केचअप किंवा टोमॅटो सॉसच्या कंपन्या जर वाढल्या गेलेल्या, मला सांगा
कृषी क्षेत्रामध्ये टोमॅटोचं उत्पादन वाढणारच ना, मागणी वाढणार हो सर, मग तिथे कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराचा संधी वाढून जाणार आहे काय. ठीक आहे, तर औद्योगिकरणाचा एक भाग रोजगार वाढतो. ठीक आहे, पण यांत्रिकीकरण जर वाढलं गेलं ना, ऑटोमेशन, यांत्रिकीकरण म्हणण्यापेक्षा त्याला स्वयंचलन म्हणतो. ओके, स्वयंचलन, स्वयंचलन म्हणजेच त्याला आपण ऑटोमेशन म्हणतो, ऑटोमेशन. ठीक आहे, ऑटोमेशन मध्ये काय असतं बघा, स्वयंचलन मध्ये म्हणजे 10 माणसांच्या कामाच्या ऐवजी एक यंत्र जर काम करत असेल तर 10 माणसं बेरोजगार होऊन जातात. काय, कोणत्या प्रकारची बेरोजगारी सांगा मग, कोणत्या प्रकारची बेरोजगारी घ्या. कोणत्या प्रकारची संरचनात्मक स्ट्रक्चरल बेरोजगारी. ओके, ठीक आहे, तर ऑटोमेशन जर होत असेल तर होऊ शकत असत. ओके, त्याच्यानंतर बघा, पण एक लक्षात घ्या की त्या पद्धतीचा लोकांकडे कौशल्य असेल तर तुम्हाला त्या इकॉनॉमी मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. पण तुमच्याकडे त्या लेवलचं जर स्किल असेल तर तुम्हाला तिकडे जॉब मिळणार नाहीये. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन 4 इज देअर, राईट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड, इंटरनेट ऑफ थिंग बेस्ड, राईट, त्याच्यानंतर डेटा सायंटिस्ट बेस्ड. ठीक आहे, तर अलीकडे बघा की या क्षेत्रामध्ये आपल्याला रोजगार जास्त मिळते. पण तेवढं जर कौशल्य असेल तर तुम्हाला रोजगार मिळणार, पण हे जर कौशल्य नसेल तर रोजगार मिळणार नाहीये. त्याच्यामुळे जसं जसं तंत्रज्ञान बदलतं तसं तसं आपल्याला स्किल कौशल्य पण बदलणं गरजेचं असतं. ओके, चला मला सांगा मग फायदा, एक एक पॉइंटवर आपण चर्चा करूया. तुम्हाला काय वाटतं बरं, नैसर्गिक स्रोतांचा वापर मध्ये वाढ होतो, होतो का नाही, नाही होते का. होतो सर, नैसर्गिक साधनांच्या स्रोतांच्या वापरामध्ये वाढ होतो. त्याचं कारण असं आहे की जेवढं औद्योगिकरण वाढणार ना, त्या औद्योगिकरणामध्ये कच्च्या मालाचा वापर केला जातो. राईट, कच्च्या मालाचा वापर केला जातो. आणि त्या कच्च्या मालाचा वापर जो आहे तेवढा, जेवढं आपल्याकडे औद्योगिकरण वाढणार, जेवढं त्या इंडस्ट्रियलायझेशन मध्ये प्रक्रियामध्ये वाढणार आहे, तेवढं त्या कच्च्या मालाचा पण वापर होणार आहे. आणि एकमेकांना पूरक असतात. जसं मी मगाशी बोललो होतो तुम्हाला की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जर कधी लागणारा जेवढा कच्चा माल आहे तो कुठून येतो, मग कृषी घटकाकडे येतो. राईट, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये, तर मग जर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर कधी बूम होत असेल तर कृषी क्षेत्र सुद्धा बूम होत. हा पॉइंट लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट सांगा मला, कृषी क्षेत्रामध्ये अतिरिक्त श्रमाचा सुद्धा वापर केला जातो. कृषी क्षेत्रामध्ये अतिरिक्त क्षेत्राचं जे आहे त्यांचा सुद्धा वापर जे आहे उद्योग क्षेत्रामध्ये केला जातो. होतो काय बघा, की आपल्याकडे जे कृषी क्षेत्र आहे, म्हणजे मागे आपण एकदा चर्चा केली होती बघा, आपण बेरोजगारीचे जे प्रकार बघितले होते, बेरोजगारीचे प्रकार, म्हणजे बेरोजगारीच्या प्रकारामध्ये एक प्रकार होता बघा जो की कृषी क्षेत्रामध्ये होता. आपण पाठ्यपुस्तकांचं वाचन घेऊन केलेलं होतं, राईट, पाठ्यपुस्तकांचं वाचन मध्ये मी सांगितलेलं होतं. एक प्रकारचा बेरोजगारीचा प्रकार आहे तो कृषी क्षेत्रामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ असतो. राईट, अतिरिक्त मनुष्यबळ असतो. आणि हा अतिरिक्त मनुष्यबळ जर काढून टाकला तरी त्या कृषी उत्पादनावर काही परिणाम होत नाही. त्याला आपण डिसगाईज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हटलं होतं. राईट, प्रचंड बेरोजगारी, प्रचंड प्रकारची बेरोजगारी, म्हणजे छुपी प्रकारची बेरोजगारी. राईट, आणि कृषी क्षेत्र असं एक क्षेत्र आहे की तिथे दोन प्रकारचे बेरोजगार दिसतात. कोणते कोणते मग, हंगामी, ठीक आहे, आणि दुसरे आहे छुपी प्रकारची. ओके, हंगामी आणि छुपी प्रकारची दोन बेरोजगारी त्या ठिकाणी दिसतात. मग आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय, तर तिथे आवश्यकतेपेक्षा जास्त मजूर त्या ठिकाणी असतात. राईट, मग आता जर कृषी क्षेत्रामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त मजूर जर असेल आणि तोच आपल्याकडे अतिरिक्त मजूर जो आहे तो जो उद्योग क्षेत्रामध्ये वापरला गेला तर चांगलंच आहे ना. राईट, त्याच्यामुळे तो एक फायदा होतो, उत्पन्नामध्ये पण वाढ होते. आपण कृषी क्षेत्राच्या तुलनेने विचार केला होता की कृषी क्षेत्र असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी उत्पादकता कमी आहे. उत्पादकता कमी असेल तर उत्पन्न कसं असेल, कमी असेल. राईट, उत्पन्न जर कमी असेल तर बचत कशी असेल, कमी असेल. बचत कमी असेल तर भांडवल कसं असेल, कमी असेल. भांडवल कमी असेल तर गुंतवणूक कशी असेल, कमी असेल. राईट, याच उलट